तर असं आहे माऊली, विश्वाची निर्मिती ज्या मातेच्या पोटी होते आणि अशा मातेच्या गर्भातच मुलाचं भविष्य घडत असतं आणि म्हणूनच गर्भावस्थेत तिला योग्य आहार आणि पोषण मिळणं गरजेचं आहे. या सांगतायत खरं, पण पोटातल्या बाळाला चांगलं खायला मिळायला हवं. तू नको काळजी करूस ग, शासनानं याची काळजी आधीच घेतली. कशी? प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत कुटुंबातील पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत गरोदर आणि स्तनदा मातांच्या खात्यामध्ये काही अटींची पूर्तता झाली ना की 5,000 रुपयाचं अनुदान जमा करण्यात येतं. गर्भधारणा झाल्यापासून 150 दिवसांच्या आत शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी केल्यास 1,000 रुपये, किमान एकदा प्रसूतपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे 6 महिने पूर्ण झाल्यावर 2,000 रुपये आणि बाळाच्या जन्मानंतर त्याचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आणि 14 आठवड्यापर्यंतचे सर्व लसीकरण पूर्ण झाल्यानंतर 2,000 रुपये, असे एकूण 5,000 रुपये मिळतील. तसेच जननी सुरक्षा योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना त्या योजनेचा अतिरिक्त लाभ मिळेल. त्यासाठी लाभार्थी आणि तिच्या पतीचे आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स देणं गरजेचे आहे. ही योजना समाजातील सर्व स्तरातील महिलांना लागू आहे. तुम्ही सुद्धा हिच्यासारख्या जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन किंवा माझ्यासारख्या आशा कार्यकर्ती किंवा ANM ला भेटून नोंदणी करू शकता आणि तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या निरोगी आयुष्याची सुरुवात करू शकता. नमस्कार, रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, निरनिराळ्या सकारात्मक गोष्टींची सविस्तर माहिती आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेतो. ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण राष्ट्रीय पोषण मिशन ही योजना काय आहे, त्याच्या क्रियाप्रक्रिया काय आहेत आणि ह्या योजनेमध्ये आपला महाराष्ट्राने काय कामगिरी केलेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यातूनच गोड गुटगुटीत सुपोषित बालकं आपण बघितली. अशा प्रकारचे प्रयत्न अंगणवाड्यांमार्फत गावागावातून होत आहेत. हे यशस्वी झाले ना तर कुपोषण नक्की संपेल ही अपेक्षा आपण करूया. मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये आपण भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुकलो. अतीव दुःखाचा हा क्षण होता. लता दिदींना आपण आदरांजली वाहूया त्यांच्याच सुरांमधून. 90व्या वर्षी त्यांनी भारत मातेसाठी रेकॉर्ड केलेलं हे गीत. जिथवर सूर्य चंद्र आहेत तिथवर लता दिदी तुमचा स्वर आम्हाला सगळ्यांना जगण्याची नक्कीच प्रेरणा देईल. आपल्या भारत देशाला सुदृढ बलशाली आणि यशस्वी बनवण्यासाठी आपण सारेजण एकत्र येऊया. आपल्याकडे जी माहिती आहे त्या माहितीची आपण देवाणघेवाण करूया आपल्या ह्या कार्यक्रमातून रयतेचा दरबार. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण साऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊया आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्कीच पोचवूया. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबार मधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि मंडळी, ज्यांच्या घरामध्ये पहिल्या अपत्याची तयारी सुरू आहे ना त्यांना धनलाभ होऊ शकतो. तेव्हा आपली आजची जी माहिती आहे ना ही आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे. मंडळी, पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या माले या छोट्याशा गावातल्या आरोग्य केंद्रामध्ये आशा वर्करची ही बैठक सुरू आहे. बैठकीचा विषय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. या योजनेत येणाऱ्या अडीअडचणींवर इथे चर्चा होते आहे. मंडळी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही नेमकी काय आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. ही योजना गरोदर मातांसाठी आणि पहिल्या खेपेसाठी आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अत्यंत कमीत कमी कागदपत्र लागतात आणि या योजनेसाठी फारशा अटी पण नाहीत, फक्त पहिलं कर्जदारपण असणं हे महत्त्वाचं आहे आणि कुठलीही आर्थिक दाखला द्यावा लागत नाही, उत्पन्नाचा दाखला लागत नाही, जातीचा दाखला लागत नाही, फक्त ती व्यक्ती तीच आहे हे करण्यासाठी आधार कार्ड आणि त्या व्यक्तीचा बँक अकाउंट असणं गरजेचं आहे। कारण ही रक्कम ऑनलाईन पद्धतीनं केंद्र शासन त्या लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जातात, यामध्ये कुठेही मध्यस्थ नाही, राज्य सरकारचं नाही, आरोग्य विभागाचं कोणीही मध्यस्थ नाही आणि डायरेक्ट केंद्र सरकारचे पैसे लाभार्थीच्या थेट खात्यात जातात आणि त्याचा त्यामुळे लाभार्थ्याला उपयोग करून घेता येतो। प्रधानमंत्री मातृवंदना योजना, या योजनेचे लाभ नेमके कसे कसे मिळतात तेही जाणून घ्या। ही अतिशय चांगली योजना आहे, याच्यामध्ये पहिला लाभ हा 1,000 रुपयाचा असतो। हा कर्जदारपणाची नोंदणी शासकीय रुग्णालयात 150 दिवस किंवा 5 महिन्यापर्यंत करणं आवश्यक आहे, तर तिला हा पहिला लाभ मिळू शकतो। दुसरा लाभ जो आहे तो 180 दिवसांमध्ये त्या मातेने किमान एक तरी तपासणी करून घेणं गरजेचं आहे। ही तपासणी शासकीय किंवा खाजगी दवाखान्यातून केली जाऊ शकते, पण त्याची सर्व नोंद ऑनलाईन पोर्टलवर करणं गरजेचं असतं आणि हे सर्व लाभ त्या पोर्टलवर नोंद झाल्यानंतरच मिळतात। आणि तिसरा जो लाभ आहे तो पण 2,000 रुपयाचा आहे, तो प्रसूती झाल्यानंतर बाळाचे पहिले प्राथमिक 3 ते 2 दिवस असतात ते झाल्यानंतर 3.5 महिन्याच्या नंतर हा लाभ त्या मातेला मिळत असतो। मंडळी, दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य रेषेवरील अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावं लागतं, तसंच प्रसूतीनंतरही शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी तात्काळ काम करावं लागतं। शहरी भागातही अनेकदा बाळंतिणींना कामावर रुजू व्हावं लागतं, त्यामुळे अशा गर्भवती महिला आणि माता कुपोषित राहतात, त्याचे दुष्परिणाम त्यांच्यावर आणि त्यांच्या बाळांवरही होतात, त्यातूनच माता मृत्यू आणि बालमृत्यू होऊ शकतात। म्हणूनच माता आणि बालकांचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयानं प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017 पासून संपूर्ण देशभरात कार्यान्वित केली। गरजोत्पन्नात अनेक गोष्टीसाठी पैशाची गरज असते, त्यांना आहारासाठी गरज असते, औषधांसाठी गरज असते, कधी कधी संदर्भ सेवेसाठी ट्रान्सपोर्टसाठी पण गरज असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या माता नोकरी करत नाही, ज्यांना उत्पन्नाचं कुठले साधन नाही, त्यांचे पण अकाउंट या योजनेच्या माध्यमातून निघाले आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पडले। आपल्या अकाउंटमध्ये पैसे असणं ही त्या मातेला एक आधाराची आधार असतो की या पैशाचा विनियोग ती तिच्या इच्छेप्रमाणे करू शकणार असते आणि तिला असं एक बॉदरेशन असतं गरोदरपणामध्ये की माझ्या वडिलांना त्याचा खर्च करावा लागेल का, माझ्या पतीला खर्च करावा लागेल का। तर खर्च शासकीय दवाखान्यात सर्व सेवा मोफत आहेत, परंतु तिच्या इच्छेनं तिला जर काही खाऊ वाटलं किंवा काही घ्यावं वाटलं तर ती मंडळी, ही योजना केंद्र पुरस्कृत असून ह्या योजनेमध्ये केंद्र सरकारचा 60% निधी असतो तर राज्य शासनाचा 40% निधी असतो। प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही पहिल्या अपत्यासाठी असून या योजनेमुळे 5,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात। खूप मोठा फायदा झाला, म्हणजे जे आवश्यक आहे लेडीजला जास्त म्हणजे असं नसतात सुखसुविधा आणि त्याच्यासाठी जास्त असे खर्च वगैरे पण कोणी लोक करत नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट जे करते ते खूप चांगलं करते। मला थँक्यू पण म्हणायचं आहे, कारण हे असंच पुढं जर कंटिन्यू राहिलं तर मग लेडीजला उपयोगसुद्धा होऊ शकतो। किंवा हे तुमच्या स्वतंत्र खात्यात आल्यामुळे ते तुमचं धन झाल्यामुळे फायदा आहे का? म्हणजे हो, जसं म्हणजे आता मिस्टरांच्या ह्याच्यामध्ये गेले, सपोज म्हणजे ससुरालवाले असतात त्यांच्या अकाउंटमध्ये गेले तर ते बहुतेक आपल्याला कधी कधी मिळत पण नाही, म्हणजे सगळेच असे असतात असं नसतं, म्हणजे ते माझ्या अकाउंटमध्ये आले की मग स्वतः जाऊन मी त्याचा काही मला स्वतःसाठी काही उपयोगसुद्धा करू शकते। हां, पण म्हणजे हे खूप म्हणजे आणि बाळणपणामध्ये आपल्याकडे पैसा आहे हे पण एक थोडंसं एक मेंटली खूप रिलॅक्सेशन वाटत असतं। हो हो, म्हणजे ते औषधांसाठी औषधं तर गव्हर्नमेंट म्हणजे प्रोव्हाइड सुद्धा करतं, मग अल्ट्रासाऊंड वगैरे त्याला पण पैसे लागतात, मग त्याच्यासाठी मग काही तुम्हाला वेगळं खायचं वगैरे असेल ते पण तुम्ही आणू शकता, काही तुम्हाला घ्यायचं असेल ते पण त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता। तुम्ही काय घेतलं जास्त असं काही गरज नाही, पण म्हणजे असं स्वतःसाठी आपण एक स्वतःचे पैसे असल्यासारखं आपण ते युज करू शकतो किंवा बाळासाठीही। हो, बाळासाठीही आपण युज करू शकतो। हे लाभ मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं तेही आपण समजून घेऊया आणि मंडळी, हे जे 5,000 रुपये आपल्याला मिळतात ना ते थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात।
हा जो निधी आहे ना, हा आपल्याला 3 टप्प्यामध्ये दिला जातो. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिला हप्ता 1000 रुपयांचा आपल्याला मिळतो. किमान एकदा प्रसवपूर्ण तपासणी केल्यास गर्भधारणेचे 6 महिने किंवा 180 दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता 2000 रुपयांचा मिळतो. प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी, बालकाला BCG, OPV, DPT आणि हिपेटायटिस बी किंवा त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर तिसरा हप्ता 2000 रुपयांचा असतो. तो लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. 12 आठवड्यानंतर नोंदणी केली, त्यानंतर मग 3 महिन्यानंतर हप्ता पहिला हप्ता मिळाला 1000 रुपयाचा. त्यानंतर टेस्ट वगैरे केल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, रक्त वगैरे, HIV वगैरे, आणि त्यानंतर दुसरा हप्ता मिळाला. टेस्ट काय काय असतात? रक्ताची टेस्ट असते, लंग्सची टेस्ट असते, परत HIV पण असतं. हां हां बरं, ते काही नाही आला आहे असं. फायदा झाला या पैशांचा? हो बरं. म्हणजे सोनोग्राफी वगैरे करण्यासाठी पण जरी कधी प्रॉब्लेम आला तर तिथं पैसे उपयोगी पडतात ना आपल्याला. हो हो एकंदर फायदा आहे. सरकारला काय सांगशील की योजना अशी चालू ठेवावी ज्यांना, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना उपयोगी होतात ते पैसे, 3 हप्त्यांमध्ये येतात. मंडळी, या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी नेमकी कुठली कागदपत्रं लागतात तेही आपण जाणून घ्या. त्यासाठी गरोदरपणाची नोंदणी केलेला जो कागद असतो तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या लाभार्थी महिलेचं आधार कार्ड आणि तिच्या पतीचं आधार कार्ड असणंही आवश्यक असतं. मुळात गावागावांमध्ये आशा वर्कर ज्या असतात ना, त्या तुमच्याकडून हे सगळे अर्ज असतात ना ते व्यवस्थित प्रकारे भरून घेतात, आणि मग हे भरलेले जे अर्ज असतात ना त्यांची कॉम्प्युटरवरती नोंदणी करण्यात. हा याच्यामध्ये PMI.cash.NIC.in ही साईट आहे, ती ओपन केली की आपल्याला त्याच्या प्रत्येक PSCला जे लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे त्याने ते ओपन होतं. ओपन केल्यानंतर इथं बेनिफिशरीमध्ये गेल्यानंतर न्यू बेनिफिशरी असं येतं. त्यानंतर त्या लाभार्थ्याचं जे आधार कार्डवरती नाव आहे ते नाव आणि त्याचं आधार कार्ड टाकलं की खाली तिच्या पतीचंही तसंच नाव आणि आधार नंबर आपल्याला भरायला लागतं. त्याच्यानंतर तिचा मोबाईल नंबर आणि जी काही माहिती आहे कॅटेगरी, तिचा ॲड्रेस आणि हा फॉर्म कोणी आणला, फिट फंक्शनल कोण आहे, तो फॉर्म आणल्यानंतर व्हेरीफाय कोण केला, तिची व्हेरीफायर कोण आहे, आणि त्याच्यानंतर आपण तिचं बँक डिटेल्स भरतो की इथं IFSC कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक ब्रँच आणि बँकेचं नाव येतं. मग आपल्याला फक्त अकाउंट नंबर आणि त्या अकाउंट नंबरवरती तिचं जे नाव आहे ते जशाच्या तसं इथं फिलअप केल्यानंतर व्हेरीफाय केला की फॉर्म A भरून होतो आणि तो भरायला अगदी सोपा आहे. हे सगळे लाभ मिळण्यासाठी मंडळी तुमचं बँकेमध्ये अकाउंट असणं अतिशय आवश्यक असतं, कारण हा जो निधी मिळतो ना हा थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतो. अर्थात त्यासाठी गावागावातल्या आशा वर्कर खूप मेहनत घेतात. या योजनेची माहिती सांगण्यापासून ते लाभार्थ्यांची तपासणी असेल किंवा बाळाच्या जन्मानंतर ही लसीकरण इत्यादी क्रिया प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जाईपर्यंत आशा वर्कर मेहनत घेतात. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत मालेगावातल्या किंवा त्या परिसरातल्या ह्या साऱ्या आशा वर्कर्सशी आम्ही संवाद साधला आणि त्यांची कामावरती निष्ठा बघून खरंच आम्हाला खूप कौतुक वाटलं. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे निर्देश दिलेले आहेत की 12 आठवड्याच्या आतमध्ये ज्या NC आमच्या व्हिजिट दरम्यान आम्हाला भेटतात, कोविड तिकीट होतं आणि पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे प्रेग्नन्सी आहेत, अशा NC पहिल्या खेपेच्या त्यांना आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा लाभ देतो. मग त्यात सगळ्यांना देतो, म्हणजे गरीब श्रीमंत असंही नाही आणि गरीब श्रीमंतही नाही, सगळ्यांना हा एक सारखा लाभ दिला जातो. फक्त ती पहिल्या खेपेची असली पाहिजे आणि 12 आठवड्याच्या नंतर ती पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह आतमध्ये तिची नोंद झाली पाहिजे दवाखान्यामध्ये. ह्या गोष्टी आल्या की मग त्यांना तो लाभ दिला जातो. त्यांच्याकडनं आपण त्यांचे म्हणजे आधार कार्ड वगैरे ते घेतो, त्यांचे फॉर्म आपण ABC असे फॉर्म भरतो. गावात लग्न झाली की आम्ही नोंद ठेवतो आणि त्या जोडप्यावर लक्षही ठेवतो. म्हणजे आम्ही लग्न झालं तर लगेच नोंद करतो त्यांची की लग्न झालं नवीन नवरीची, तर लगेच त्यांचे कागदपत्र गोळा करतो आणि मग नंतर दर महिन्याला त्यांची पाळी येते. दर महिन्याला आम्ही विचारतो पाळी आली का नाही. बर,
घरी जाऊन विचारतो म्हणजे आणि जर एखादी नाही पाळी आली तर तिची तिचं आम्ही आहे ना चेकिंग करतो आणि मग ते जर पॉझिटिव्ह आलं म्हणजे तर मग आम्ही नोंद करतो. या योजनेची माहिती सांगितल्यानंतर लाभार्थी लगेच तयार होतात का हाही प्रश्न पडतो. काही जण होतात तयार, काही इकडं डॉक्युमेंट वगैरे अपूर्ण असतात, मग त्यांचे पूर्ण करून घ्यायचे. तयार असतात सगळे जण करण्यासाठी. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी आल्या का? आधार कार्ड मंडळी, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतल्या लाभार्थ्यांची संख्या खूप वाढते आहे. कुठेतरी या महिलांना स्वतःच्या हक्काचे पैसे मिळत आहेत, जे त्या स्वतःसाठी असेल किंवा आपल्या बाळांसाठी खर्च करत आहेत, ज्याचा आम्हाला खूप लाभ होत आहे असं ह्या साऱ्या लाभार्थ्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही फॉर्म भरल्यानंतर एक दोन तीन महिन्यानंतर सोनोग्राफी वगैरे करायला जसं सरकारमध्ये भरपूर गोळ्या वगैरे ते देतात, पण सोनोग्राफी वगैरे त्याच्यासाठी बाळाचं पोषण चांगलं होण्यासाठी आपण फळे वगैरे आणतो त्याच्यासाठी पण त्याचा फायदा झाला. आणि ही जी तुम्हाला मदत आली ती थेट तुमच्या बँक खात्यात? हो, बँक खात्यात आहे. जेव्हा माझी प्रेग्नन्सी राहिली त्याच्यानंतर म्हणजे आमच्या इथले सुरेखा करून आशा सेविका आहेत, त्या म्हणजे असं सगळं इन्फॉर्मेशन ठेवतात की म्हणजे कुठं कोणती लेडीज प्रेग्नंट वगैरे आहे त्यांना काय इन्फॉर्मेशन देऊ शकता. तर त्या आल्या होत्या, त्यांनी आम्हाला ह्या स्कीमबद्दल सांगितलं. बट फर्स्ट मी म्हणजे इग्नोर केलं असं नसेल बहुतेक, नाही का, पण ते दोन तीन वेळा आल्या आणि त्यांनी मला सांगितलं आणि नंतर त्यांनी फॉर्म वगैरे भरण्यासाठी सुद्धा मदत केली आणि काही काही जे आवश्यक डॉक्युमेंट वगैरे आहेत ते सांगितलं, बँकचं म्हणजे जे अकाउंट वगैरे आहे ते सगळं नॉलेज त्यांनी दिलं. आणि फॉर्म भरल्यानंतर मग म्हणजे 3 आठवड्यानंतर एक पहिला हप्ता 1000 रुपयांचा आला आणि नंतर 6 महिने पूर्ण झाल्यानंतर 7व्या महिन्यात एक आला 2000 रुपयांचा आणि नंतर बाळ म्हणजे झालं तेव्हा त्याचं तिसरी लस असते ना ते झाल्यानंतर मग 2000 रुपयांचा असे 5000 रुपये गव्हर्नमेंटकडून मिळाले. डायरेक्ट अकाउंटमध्ये गेले? हो हो, डायरेक्ट बँकच्या अकाउंटमध्ये. फक्त ते म्हणजे आम्हाला ते सांगतात पण, मेसेज पण येतो आणि ते सांगतात पण फोन करून की तुम्हाला आलं आहे म्हणजे पैसे आले आहेत तुम्ही जाऊन चेक करा. ते म्हणले की आता तू प्रेग्नंट आहेस ना, जशी जशी तुला महिने होतील तसे तसे तुझे ते पैसे वाढत जातील बँकिंगमध्ये. तर त्याने मला पहिले 1000 रुपये आले होते, नंतर 2000 रुपये आले, असे 3000 रुपये मला आतापर्यंत पोहोचले. त्याच्यानंतर नाही आता पुढे असेल ना बाळ सांगितलं असेल बाळ झाल्यानंतर आता पुढे. तेव्हा मंडळी, पहिलटकरीन मातांनी हा लाभ नक्की घ्यायला पाहिजे. त्यामुळे या योजनेमध्ये मातेनं गरोदर मातेनं सेवांचा पण लाभ घेतला पाहिजे. हीच खरं तर मी मुख्य अट मानतो की अनेक माता ह्या सेवापासून वंचित राहतात, की सेवा उपलब्ध असतात परंतु त्या घेत नाहीत, जाऊ नंतर बघू आत्ता काय गरज नाही अशा पद्धतीनं त्या टाळतात आणि मग त्या गुंतागुंतीला सामोरे जातात. याच्यामुळं माता मृत्यूसुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे, याच्यामुळं बालमृत्यू कमी होण्यास मदत होणार आहे. हे सगळे अप्रत्यक्ष फायदे आहेत आणि मातेलासुद्धा आर्थिक लाभ असल्यामुळं मंडळी, प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही एक वेळ लाभाची असून ती प्रथम अपत्यापुरतीच मर्यादित आहे हेही आपण लक्षात ठेवा. याच्यामध्ये गरीब श्रीमंत भेद अजिबात नाही. कुठेतरी नैसर्गिक गर्भपात जर का झाला ना तर तुम्हाला जितके लाभ मिळाले असतील ते वजा करून दुसऱ्या अपत्याच्या वेळेला उरलेले लाभ देण्यात येतात. अर्थात या बाबतीतली संपूर्ण माहिती तुम्ही आशा वर्कर किंवा संबंधितांकडून घेऊ शकता, पण या योजनेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही योजना अशी चालू राहू द्या आणि जास्तीत जास्त म्हणजे नाही का गरीबांना त्याचा जास्त लाभ होईल एवढीच इच्छा आहे. मला थँक्यू म्हणायचं आहे गव्हर्नमेंट की हे जे सिस्टम जे चालू केलं आहे लेडीजसाठी स्पेशली, तर हे असंच कंटिन्यू असू द्या आणि जे गरीब आहेत ज्यांना ह्याची खरंच खूप गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली की त्यांच्यासाठी म्हणजे खूप लाभ होईल त्यांना. मंडळी, ह्या योजनेला देशभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्यातूनच
केंद्र आणि राज्य सरकारांनी आजवर काही कोटी रुपयांचा आर्थिक लाभ या साऱ्या लाभार्थ्यांना दिलेला आहे. या योजनेला प्रतिसाद अतिशय चांगला आहे. सुरुवातीच्या काळात लोकांना विश्वास नव्हता बसत की 5,000 रुपये गव्हर्नमेंट आपल्याला काही न करता देते, थोडंसं अविश्वसनीय होतं. परंतु नंतर जसे लाभार्थी व्हायला लागले, जसे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात यायला लागले, तसं त्यांना खात्री पडली की या योजनेमध्ये सरकार निश्चितपणे आपल्याला मदत करते आणि त्याचा लाभ घेण्यास आता आपणहून लोक पुढे येत आहेत. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही घरोघरी सर्व आशांच्या मार्फत आमच्याकडे नोंदी असतात. पहिल्या खेपेची 2 आहे, त्यांचं गरोदरपणाची सुद्धा लगेच नोंद घेतली जाते. जरी 5 महिन्याचा कालावधी असला तरी आमची प्रयत्न असतो हा 3 महिन्याच्या आत, म्हणजे 12 आठवड्याच्या आतच तिची नोंदणी आमच्या पोर्टलवर व्हावी आणि तिला लवकर लवकर लाभ मिळावा. थोडक्यात मंडळी, बाळंतपणामध्येही विश्रांती न घेता मोलमजुरी करावी लागते, त्याचे विपरीत परिणाम स्वतःवर आणि बाळावरही होत असतात. हातामध्ये पैसा नसतो आणि मग आर्थिक शारीरिक सगळीच ओढाताण सुरू होते, ज्यामध्ये स्वतःचं नुकसान तर होतंच आणि बाळांचंही नुकसान होतं. हे सगळं टाळण्यासाठीची ही योजना आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. या योजनेची आम्ही जी माहिती सांगितलेली आहे ना, ही आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोचवायला पाहिजे, या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. या योजनेमध्ये गरीब श्रीमंत भेद अजिबात नाही. आणि त्यातूनही तुम्हाला जर का काही शंका असतील ना, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. संपर्काचा आमचा पत्ता आहे rayatechadarbar@gmail.com. जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल ती आमच्यापर्यंत पोचवा, किंवा तुमच्या प्रतिक्रिया असतील ना तर त्याही तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमध्ये ही जी सगळी माहिती आम्ही सांगत असतो ना, ही तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. आमचे 2 चॅनल आहेत, रयतेचा दरबार ह्या नावाने एक यूट्यूब चॅनल आहे आणि जनता दरबार ह्या नावाने आमचं जुनं चॅनल आहे. ही दोन्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जरूर ही माहिती जाणून घ्या. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता. आता 7:30 ही वेळ आपण पूर्णपणे विसरायची आहे. दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून रयतेचा दरबार आपण बघायचा आहे. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनःप्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. तेव्हा लक्षात ठेवायचं, दर सोमवारी रात्री 9 वाजता आणि दर शनिवारी सकाळी 8 वाजता रयतेचा दरबार आपण सह्याद्री वाहिनीवरून बघायचं आहे. आणि हे जे एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरून. त्यासाठी सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून आणि सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्ही नक्की हे एपिसोड लाईव्ह बघू शकता. रयतेच्या दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही अत्यंत उपयोगाची आहे, ज्यामधून अनेकांना लाभ मिळू शकतात आणि मिळत सुद्धा आहेत. त्यासाठीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण रयतेच्या दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. जबाबदार माझा मास्क माझी सुरक्षा. मी जबाबदार माझा मास्क माझी सुरक्षा.